हॅलो ऑल, आज आपण भारतीय राजकीय प्रक्रिया आणि पत्रकारिता या अंतर्गत किंवा या विषयाचा अभ्यासामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये समाज माध्यमांची भूमिका कशा पद्धतीचं काम करते याविषयी अभ्यास करणार आहोत किंवा याची माहिती घेणार आहोत. चला सुरू करूयात. आता इथे एक लक्षात ठेवा की शतकानुशतकं अस्तित्वात असलेलं हे माध्यम आणि जनता यांच्यामध्ये एक संबंध आहे. माध्यमाद्वारे लोकांना त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना समस्यांविषयी माहिती होते आणि याचा परिणाम म्हणून अनेक सुशिक्षित हे निर्णय घेत असतात आणि म्हणून मीडिया आपल्या समाजात घडणाऱ्या घटनांचं एक साक्षीदार म्हणून काम करत असतो. माध्यमांद्वारेच सरकारे आणि त्यांचे नागरिक हे संवाद साधतात. उदाहरणार्थ लोक ओपन बुक डॉक्युमेंटद्वारे संवाद साधतात, तर पत्रकारितेचा आपल्या समाजामध्ये एक मोठा आणि महत्वपूर्ण असा राजकीय प्रभाव पडलेला आहे. पण आता इथे राजकीय प्रक्रियेमध्ये समाज माध्यमांची भूमिका, रोल ऑफ सोशल मीडिया इन पॉलिटिकल प्रोसेस, हा भाग आपल्याला शिकायचा आहे. पण त्याआधी आपल्याला प्रक्रिया म्हणजे काय हे माहिती असायला हवं. तर राजकीय प्रक्रिया म्हणजे काय? तर राजकीय प्रक्रिया राजकीय व्यवस्थेतील सामाजिक संबंधांची संपूर्ण प्रक्रिया आहे. राज्यशास्त्रज्ञांनी औपचारिक घटनात्मक दृष्ट्या परिभाषेत राजकीय प्रक्रियांवरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. तसंच यात राजकीय क्षेत्राबाहेरील प्रक्रिया याबाबत सामाजिक दृष्टिकोन सुद्धा येतात. सरकारी संस्था जनतेशी संवाद साधत असतील तर त्या कोणत्याही बाबीला राजकीय प्रक्रियेचा भाग समजले जाते. मग आता ही राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी काही ते प्रक्रिया कशी आहे किंवा कुठल्या पद्धतीला प्रक्रिया म्हणता येईल हे आपण पाहूयात. तर एक सगळ्यात आधी आपल्याला सांगता येईल की मतदान ही राजकीय प्रक्रिया आहे. म्हणजे मतदान ही अशी प्रक्रिया आहे की जिथे जनतेच्या इच्छा आपलं सरकार चालवणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवलं जातात आणि योग्य उमेदवाराला मतदान करून भारतासारख्या लोकशाही देशात मतदान प्रक्रियेबाबत मतदाराला शिक्षित करणं, संवेदनशील, जबाबदार आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारची खात्री करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं महत्वाचं आहे याची जाणीव मतदारांना करून देणं. राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील महत्वाच्या घटकांबद्दल ज्ञान देणं, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आपला संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या चिंता, मतं, गरजा राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि इतर मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, निकाल आणि मतमोजणीवर लक्षही ठेवलं जातं. या प्रक्रियेची न्याय्यता, त्यांची कार्यक्षमता आणि त्यांची शक्यता यांचं मूल्यमापन करण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनासह निवडणूक प्रक्रियेची छाननी करणं असेल, शक्य तितकी माहिती देणं, प्रक्षोभक भाषा टाळणं असेल किंवा निवडणुकीशी संबंधित हिंसाचार रोखण्यास मदत करतं, या सर्व राजकीय प्रक्रिया आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्रचाराची प्रक्रिया. ही एक राजकीय प्रक्रिया आहे कारण सरकारमध्ये राहू इच्छिणारे लोकांशी संवाद साधत असतात. प्रचार प्रक्रियेत उमेदवार काय विचार करतात हे लोक शिकतात आणि ते प्रतिसाद देत असतात. फोकस ग्रुप आणि ओपिनियन पोल यासारख्या बाबीच्या माध्यमांमधून हे आपण किंवा या माध्यमातून उमेदवारांना लोकांची मतं समजत असतात. तिसरा मुद्दा यातला आहे लॉबिंगची प्रक्रिया. ही सुद्धा राजकीय प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियेद्वारे लोकनिर्मित असलेले जे विविध हितसंबंधी गट असतात त्या हितसंबंधी गटांचे प्रतिनिधी हे सरकारशी संवाद साधत असतात. लॉबिस्ट हे अधिकाऱ्यांना हितसंबंधी गटाचे सदस्य काय विचार करत आहेत याची माहिती देतात आणि अधिकारी त्यावरती अभिप्राय देत असतात. म्हणजेच सरकारी अधिकारी किंवा संस्था आणि लोकांना एकत्र आणणारी ही एक राजकीय प्रक्रियाच आहे. पुढे जाऊयात आपण. चौथा मुद्दा यातला आहे की राजकीय व्यवस्थेचे विश्लेषण ही एक प्रक्रिया. प्रत्येक लोकशाही देशात राजकीय व्यवस्था असते आणि राजकीय व्यवस्थेचं विश्लेषण करण्यासाठी ही राजकीय प्रक्रिया महत्वाची आहे. ही प्रक्रिया विविध माध्यमांद्वारे केली जाते. आता राजकीय प्रक्रिया बऱ्याचदा सामाजिक आणि राजकीय संस्था यातील संबंधाद्वारे,
किंवा संबंधित समाजाच्या राजकारणावर आधारित राजकीय नेतृत्व आणि जनमत यांच्यातील संवादाद्वारे सार्वजनिक धोरण तयार करण्याची आणि प्रशासनाची एक प्रक्रिया आहे। राजकीय प्रक्रियाला राजकीय व्यवस्थेच्या पर्यावरणावरून माहिती आणि संकेत मिळत असतात। मतदारांचं वर्तन, राजकीय सहभाग, नेतृत्व, राजकीय भरती, सामूहिक राजकारण अशा अनेक राजकीय प्रक्रिया घडत असतात। भारतात राजकीय समाजाला दोन गोष्टीने प्रोत्साहित केलेला आहे, एक म्हणजे युतीचं राजकारण आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा उदय। म्हणजेच वाढत्या माहिती तंत्रज्ञानामुळे राजकीय संवादाला प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि राजकारणातील हा एकतर्फी संवाद होता ती संवादाची पद्धत मोडली गेलेली आहे। आता हे झालं, आपल्याला प्रक्रियेचा भाग इथे समजलाय। त्यानंतर आता प्रत्यक्षात या राजकीय प्रक्रियांमध्ये समाज माध्यमांची नेमकी भूमिका काय आहे हे अनेक उदाहरणांमधून आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे अनेक उदाहरणातून ही प्रक्रिया कशी होते हे तुम्हाला समजायला निश्चितपणे मदत होणार आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही केवळ नकारात्मक न राहता ते आजच्या युगाची गरज म्हणून एक इंटरनेटचा हक्क जगभरातील राष्ट्राने मान्य केलेला आहे। कारण जगातील माणसे व्यवहाराची भाषा आता ऑफलाईन कमी होते आणि ती ऑनलाईन जास्त होते, म्हणूनच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे जे बदलतं आयाम आहे आता हे सरकारला सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे। डिजिटल सोसायटी आणि त्यातील टेक्नोसॅव्ही नागरिक आणि त्यांचे हक्क हे आता इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत। मानवी हक्क समितीने जुलै 1916 मध्ये नागरिकांच्या या इंटरनेट याच्यामध्ये व्यत्यय आणणाऱ्या राष्ट्रांचा निषेध केला आणि असं न करण्यासंबंधीचा ठराव पारित केला आणि त्यानुसार इंटरनेटचा हक्क हा मान्य करण्यात आलेला आहे। न्यायालयाने सुद्धा ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याप्ती ही कला सुसंगत प्रमाणे मांडली आणि डिजिटल युगात इंटरनेट मोबाईल वरून दूरध्वनी सेवेचा व्यक्तीचा हक्क आहे हे मान्य केलंय। थोडस पुढे जाऊन आपण पाहूयात की लोकनीती आणि CSDS या संस्थेद्वारे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि सोशल मीडिया आणि राजकीय वर्तन या संकल्पनेवरती एक सर्वेक्षण केलेलं होतं आणि त्यामध्ये विशिष्ट राजकीय मते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा सोशल मीडिया कसा प्रभावी ठरतो यावरती अभ्यास केलेला होता आणि त्या अभ्यासातून काही निष्कर्ष हे समोर आलेले होते। त्याचबरोबर कॅनेडियन माध्यम तज्ञ मार्शल मॅक लुहान यांनी मांडलेला मीडियम इज द मेसेज हा मूलमंत्र सोशल मीडियाच्या वापराला सुद्धा लागू पडतो आणि सोशल मीडिया वापरणे हे सुद्धा एक राजकारण आहे हे त्यातनं अधोरेखित झालं। आता ह्या ज्या संस्थांवरती मी उल्लेख केलेला आहे यांनी सर्वेक्षण केलं आणि त्यातनं काही निष्कर्ष जाहीर केले आणि त्यासाठी देशभरात प्रत्येक टप्प्यातील लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या। 26 राज्य आणि त्यातल्या 211 मतदारसंघातून 24,236 मतदारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या। या सर्वेक्षणातून समोर आलेले काही जे मुद्दे आहेत हे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा विचारात घेतलेले आहेत। या सर्वेक्षणामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअप सोशल मेसेंजर ऍप यांच्या वापराच्या अभ्यासावरती भर देण्यात आलेला होता आणि त्यानुसार देशभरातील एकूण मतदारांपैकी 1/3 1/3 मतदारांपेक्षा थोडे अधिक मतदार हे या सामाजिक किंवा सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा वापर करताना दिसतात, तर उरलेले जे 2/3 लोक आहेत हे सामाजिक माध्यमांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करीत नाहीत। आता या सर्वेक्षणाद्वारे असं दिसून आलं की विशिष्ट राजकीय प्रक्रिया विकसित करण्यात सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे। सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्यांच्या तुलनेत तो वापर करणाऱ्यांची मतं ही अधिक तीव्र आणि स्पष्ट स्वरूपाची आहेत असे या सर्वेक्षणाद्वारे सिद्ध झाले। मार्शल मॅक लुहान यांच्या मीडियम इज द मेसेजेस या मंत्राच्या मांडणीनुसार माध्यमातील संदेशच नव्हे
तर माध्यमे मानवी कृती आणि क्रियांना आकार देण्याचं आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करीत असतात। फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून वैयक्तिक पातळीवर तुमची राजकीय मतं कोणती आहेत, ती कोणत्या बाजूला झुकलेली आहेत आणि तुम्ही नेमके कोण आहात हे जाहीरपणे ह्या व्यासपीठावरून माहिती उपलब्ध होते। सामाजिक माध्यमांचा वापर करून प्रत्येक व्यक्ती आपली स्वतःची राजकीय ओळख निर्माण करू शकते, आपले राजकीय मत इतरांसमोर मांडू शकते आणि त्या आधारावर ती आपल्याला हवा असलेला परिणाम सुद्धा अनुभवू शकते। म्हणजेच एक प्रकारे सामाजिक माध्यमांद्वारे सामान्य व्यक्तीलाही राजकारण प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं। तसंच व्यक्तीला प्रत्यक्ष राजकारणात सहभागी व्हायलाच पाहिजे का? नाही, प्रत्यक्ष राजकारणात सहभागी न होता सुद्धा राजकीय प्रक्रियेचा भाग व्यक्ती या समाज माध्यमांद्वारे होऊ शकते। म्हणजे एखादा मेसेज आहे तो कोणाला फॉरवर्ड करायचा आहे आणि कोणाला नाही करायचा, लाईक करायचे किंवा काय शेअर करायचे याचा घेतला जाणारा निर्णय हे सारे एका व्यापक राजकारणाचा भाग म्हणून पाहिले जात आहे। सोशल मीडियाचा आपल्या जीवनाच्या अनेक पैलूंवरती खूप प्रभाव पडलेला आहे। मग ते शिक्षण असू दे, संस्कृती असू दे, प्रशासन असू दे, मार्केटिंग असू दे, व्यवसाय असो किंवा राजकारण असो, बातम्या, संवाद, शिक्षण आणि मार्केटिंगच्या माध्यमातून सोशल मीडियाला खरोखरच खूप असा खोलवर प्रभाव पडता आलेला आहे। सोशल मीडिया हा बातम्यांचा एक महत्त्वाचा असा स्रोत बनलेला आहे। आता राजकीय प्रक्रियेमध्ये या सोशल मीडियाची भूमिका काय आहे आपल्याला अनेक उदाहरणांमधून ही भूमिका स्पष्ट करता येऊ शकते किंवा ती समजायला मदत होणार आहे। तर काही उदाहरणं आपण पाहूया त्या संदर्भातली। आता पहिलं आपण जर घेतलं की सोशल मीडिया आणि सी गव्हर्नन्स, त्याला नागरिक शासन असं पण म्हटलं जातं, सिटीझन गव्हर्नन्स। आता सोशल मीडियामुळे भारतात नागरिकांच्या नेतृत्वाखाली प्रशासन म्हणजेच सी गव्हर्नन्स हे उदयाला आलेलं आहे। नागरिकांच्या दबावामुळे सरकारला निर्णय मागे घ्यायला भाग पडत आहे। आता याचं उदाहरण आपण पाहूया की उदाहरणार्थ अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, या आंदोलनामध्ये सामान्य माणसाचा सोशल मीडियाद्वारे प्रचंड समावेश होता आणि या आंदोलनाने प्रसार माध्यमांमध्ये म्हणजे भारताबाहेरही लाखो समर्थकांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं। लोकांनी ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवलेला होता। ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम घेतली गेली आणि ह्या ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेमध्ये अवघ्या 36 तासांमध्ये 10 लाखांहून अधिक सह्या झाल्या आणि त्यामुळे सरकारने संसदेमध्ये लोकपाल विधेयक मांडण्याविषयी त्यावेळी गंभीर असा विचार केलेला होता। दुसरं उदाहरण या संदर्भात आपल्याला सांगता येईल की दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार झालेला होता आणि या प्रकरणामुळे लोकांचा एक सामूहिक संताप उसळला। हा संताप उसळला आणि लोक रस्त्यावर उतरले। नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसरामध्ये देशव्यापी आंदोलन हे जन आंदोलन होतं आणि या आंदोलनाद्वारे निर्भयाला न्याय देण्याची मागणी केली गेली। लोकांना इंडिया गेट पर्यंत संघटित करण्यात सोशल मीडियाने खूप महत्वाची भूमिका बजावलेली होती। अर्थात टीव्हीवर या प्रकरणातील सर्व घडामोडी प्रसारित होत होत्या यात शंका नाही आहे, पण मोबाईल फोन रस्त्यावर जे लोक बसलेले आहेत त्यांना अद्ययावत करत होता। या प्रचंड आंदोलनामुळे सरकारने या बलात्कार कायद्यात बदल घडून आणण्यासाठी न्यायमूर्ती वर्मा समिती स्थापन केली। अजून एक उदाहरण आपण पाहूया, वेगळं तेलंगणा प्रस्तावाला जेव्हा मंजुरी दिली गेली त्यानंतर 1969 मध्ये विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे तेलंगणा चळवळ ही मजबूत झाली होती। विद्यार्थी चळवळीमध्ये या सोशल मीडियाचा मोठा वाटा होता। फेसबुकचे अनेक समुदाय स्थापन करण्यात आले आणि त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यास मदत झाली। फेसबुक स्टेटस अपडेट, ट्विटर अपडेटमुळे राज्याच्या मुद्द्यावरचा संवाद हा पेटला आणि त्यामुळे काय बरोबर चाललेलं आहे, काय चुकीचं आहे यावर अभिप्राय द्यायला मदत झाली। निषेध आणि चळवळींना हजारो लाईक्स मिळाल्याचे व्हिडिओ असलेले युट्यूब हे उत्तम व्यासपीठ बनलं आणि त्याची परिणिती काय झाली
तर तेलंगणा हे वेगळं झालं। आता अलीकडचं उदाहरण महाराष्ट्रातलं आपल्याला घेता येऊ शकेल की मराठा आरक्षण आंदोलन आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजास आरक्षण मिळावं म्हणून 1917 पासून मराठा समाजातील लोकांनी 58 मूक क्रांती मोर्चे काढले आणि या मोर्चाचं विविध माध्यमातून म्हणजे देश विदेशातून या मोर्चांना पाठिंबा मिळाला आणि त्यातूनच मराठा समाजामध्ये अनेक हितासंबंधी गट सुद्धा निर्माण झाले। या मोर्चांना समाज माध्यमांवरती प्रचंड प्रसिद्धी मिळाली, सरकारवरती दबाव निर्माण झाला आणि सरकारला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देणं भाग पडलं। परंतु आता ही बाब जी आहे ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे। पुढचं आपल्याला उदाहरण, अजून काही उदाहरण आपल्याला यामध्ये सांगता येतील की सोशल मीडिया आणि जागतिक राजकारण। सोशल मीडियामुळे जागतिक राजकारणात मोठी सुधारणा झालेली दिसते। एकीकडे हुकुमशहा यांची जुनी राजवट क्रांतीच्या ओझ्याखाली गाडली गेली इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या नेतृत्वाखाली आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील मोहिमांचा मतदारांवरती प्रभाव पडला। अमेरिकेतील अध्यक्ष निवडणूक जी होती त्यामध्ये बराक ओबामा यांच्या अध्यक्ष मोहिमांवरती बारकाईने जर आपण नजर टाकली तर यामध्ये सोशल मीडियाची भूमिका काय होती हे आपल्याला जास्त स्पष्ट होऊ शकेल। 2008 ओबामा अध्यक्ष या मोहिमेने इतिहासच रचला। अध्यक्षपदी निवडून आलेले ओबामा हे पहिले आफ्रिकन अमेरिकन तर होतेच पण प्रचाराची मोठी रणनीती म्हणून त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला आणि ते पहिले अध्यक्ष होते असा प्रभावीपणे वापर करणारे। 2008 त्यांच्या मोहिमांच्या व्यवस्थापकांनी ट्विटरवर मतदान स्मरणपत्रे पाठवली आणि फेसबुकवर लोकांशी संवाद साधून या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला। एक अजून उत्तम उदाहरण आपण पाहूया, अरब क्रांती। अरब जगतामध्ये राजकीय निरीक्षकांनी अरब क्रांती घडून आणण्याचं श्रेय या सोशल मीडियाला दिलेलं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की सोशल मीडियामुळे क्रांती झाली नाही पण त्याला गती देण्यासाठी सोशल मीडियाने मात्र महत्वाची भूमिका बजावली। 2010-11 ट्युनिशियात अनेक रस्त्यांवर निदर्शनासह नागरिक विरोधकांची तीव्र मोहीम राबवण्यात आली आणि त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जीन एल अबिदीन बेन अली यांची हकालपट्टी करण्यात आली। या क्रांतीत सोशल मीडिया यांनी सकारात्मक भूमिका बजावलेली होती। सुरुवातीला सोशल मीडियामुळे जागृती निर्माण झाली आणि नंतर संघटना निर्माण झाली आणि शेवटी ट्युनिशियातील चुकीच्या माहितीचे हे जे ढग आहेत हे दूर झाले। इजिप्तमध्ये सुद्धा कॅरिओमध्ये अभूतपूर्ण असा निषेध झाला आणि तेव्हा होस्नी मुबारक यांचं 30 शासन संपुष्टात आलं। फिलिपाईन्समध्ये सोशल मीडियाचा राजकारणावर सर्वात जुना परिणाम शतकाच्या अखेरीस फिलिपाईन्समध्ये जाणवला जेव्हा केवळ टेक्स्ट मेसेजिंगच्या वापरामुळे राष्ट्राध्यक्षाला काढून टाकण्यात आलं। 17 जानेवारी 2001 फिलिपाईन्स अध्यक्ष जोसेफ एस्ट्राडा यांच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिलिपाईन्स काँग्रेसमधले जे निष्ठावंत होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध पुरावा बाजूला ठेवण्यासाठी मतदान केलं आणि हा निर्णय जाहीर झाल्यानंतर 2 तासातच हजारो फिलिपाईन्स आपल्या भ्रष्ट राष्ट्राध्यक्षाविरुद्ध राग दाखवण्यासाठी रस्त्यावर जमले आणि पुढच्या काही दिवसात 10 लाखांहून अधिक लोक मनीला या शहरामध्ये जमा झाले। जनतेकडून प्रचंड आणि जलद प्रतिसाद पाहून या देशाच्या कायदे मंडळांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला। म्हणजे अशा प्रकारे सोशल मीडियाने एका राष्ट्रीय नेत्याला आपलं पद सोडण्यास भाग पाडलं। जागतिक राजकारणावरील या राजकारणातील काही या घटनांवरून सोशल मीडिया राजकारणात काय भूमिका घेऊ शकते हे स्पष्ट होतं आणि या घटना केवळ जगाच्या कोणत्या तरी भागापुरत्या मर्यादित नाहीयेत तर वेगवेगळ्या खंडांमध्ये ह्या पसरलेल्या आहेत। काही वेळा राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी
आणि आपली मते पसरवण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर केला जातो, तर दुसरीकडे जनता सुद्धा या माध्यमाचा उपयोग करून आपली मतं मांडण्यासाठी आणि लोकशाही सत्ता आणि अराजकाविरुद्ध त्याचा वापर करते. म्हणजेच नव्या माध्यमांचा विकेंद्रित आणि संवादात्मक स्वरूपामुळे लोक शिक्षणाचं व्यासपीठ म्हणून त्यांनी आपली क्षमता निर्माण केलेली आहे. आता हे व्यासपीठ कसं आहे, राजकारणी त्याचा वापर करून घेतात हेही आपल्याला दिसतच आहे. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राजकारणात सोशल मीडियाचा काय प्रभाव होतो, सोशल मीडियाबद्दल इतकी चर्चा निर्माण झाल्यामुळे आणि जसे अधिकाधिक तरुण यामध्ये सामील होत आहेत तस तसं राजकीय पक्षांना आता जाग येत चाललेली आहे आणि ते सुद्धा याचा वापर एक शक्तिशाली माध्यम म्हणून करीत आहेत. आता राजकीय मोहिमा म्हणजे केवळ बॅनर्स नाहीयेत किंवा तोंडी प्रचारही नाहीये, तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून राजकारण्यांना तळाच्या घटकांपर्यंत पोहोचता येणं शक्य झालेलं आहे. सोशल मीडियाच्या आगमनामुळे राजकीय मतं व्यक्त करण्यासाठी सामान्य व्यक्तीचं एक अभूतपूर्व सक्षमीकरण आणि सहभाग हा सक्षम झालेला आहे. सोशल मीडियाच्या सकारात्मक विकास म्हणजे तरुण वर्ग राजकीय मुद्द्यांवर बोलतो आहे. पूर्वी राजकीय चर्चा केवळ वर्तमानपत्रात वाचणाऱ्या किंवा बातम्या पाहणाऱ्या किंवा गावातील किंवा एक क्लबच्या नुक्कड चर्चेमध्ये सहभागी होण्यापुरत्याच मर्यादित होत्या, पण आता सोशल नेटवर्किंगमुळे भारतातील तरुणांना बसून राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पण तरुणांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी आणणं हे आजही राजकीय पक्षांपुढे मोठं आव्हान आहे. सोशल मीडिया प्रचारांच्या वापरामध्ये अमेरिकेची प्रतिकृती करण्यासाठी आणि मतदानावर मतदारांवर प्रभाव पाडण्यास भारताला अजून काही दशके मात्र लागणार आहेत, तेव्हाच ही लोकशाही कुठेतरी भक्कम होण्याकडे किंवा लोकशाही सक्षमीकरणाकडे आपला समाज पोहोचेल असं आपल्याला म्हणता येणार आहे. तर फ्रेंड्स, आज आपण राजकीय प्रक्रियेमध्ये समाज माध्यमांची भूमिका काय आहे याविषयी माहिती घेतली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणुका आणि माध्यमे, यामध्ये लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, लेटेस्ट झालेल्या निवडणुका याविषयीचा आढावा घेणार आहोत. तर आपल्या या एडू कॉर्नर पॉलिटिकल या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचनाही मांडा. आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे असतील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना किंवा इतर अभ्यासकांना त्याची मला तुम्ही सूचना केली तरी सुद्धा चालू शकेल. आपण इथे थांबूया आताच.